नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रिकल्चर इंडस्ट्री या चॅनलमध्ये मी छगन बाड आपलं सर्व स्वागत करतो. मित्रांनो, हे समोर जे तुम्ही झाड बघताय शिमला मिरचीचं, हा 15 दिवसाचा प्लॉट आहे आणि ह्या प्लॉटमध्ये आपण 2 वेगवेगळ्या नर्सरीतील डिफरन्स बघणार आहे. हे एका नर्सरीचं रोप आहे आणि दुसरं रोप हे भजबळकर हायटेक रोपवाटिकेचं आहे. हे जे तुम्ही बघताय, तर ह्या प्लॉटला 15 दिवस झालेत आणि 15 दिवसाचा हा प्लॉट या प्लॉटमध्ये ड्रिचिंग, त्याच्यानंतर याला स्प्रे, बाकीच्या सगळ्या गोष्टी, पाणी, खत व्यवस्थापन सगळं सेम आहे. परंतु तुम्हाला याच्यातले फुटवे आणि 2 झाडांमधला डिफरन्स आपल्याला बघायचा आहे. या ठिकाणी बघा, याला किती पानं निघाली आहेत आणि या झाडाला किती पानं निघालेली आहेत, याचा फुटवा कसा आहे. फक्त हे उंच गेलेलं आहे, याच्यावरती कोणत्याही प्रकारचं ट्रीटमेंट जे नर्सरीमध्ये व्हायला पाहिजे होतं ते झालेलं नाही. याच्यामध्ये नर्सरीमध्ये जे ट्रीटमेंट झाले त्यामुळे याला बघा पानं किती आहेत, याचे फुटवायचं प्रमाण आणि याची जी हाईट आहे अतिशय कमी आहे, जेणेकरून आपल्याला कमी उंचीमध्ये जास्त उत्पादन मिळवता येईल या दृष्टिकोनातून ही झाड डेव्हलप केलेलं नर्सरीमध्ये आहे. त्याचप्रमाणे त्याच्या पानांचा रफनेस बघा आणि त्याच्या पानातील जे हरितद्रव्य आहे ह्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की पुढची जी त्याची पिढी आहे ती घडण्यासाठी त्याला उपयुक्त असं खनिज म्हणजे अन्नद्रव्य ते पूर्णतः आतमध्येच त्या काळानुसार त्याच्या स्टेजनुसार बाळ लहान असतानाच त्याला सर्व गोष्टी दिल्यात, त्याच्यामुळं याच्यामध्ये डेव्हलपमेंट स्टेज इतकी मोठी झाली. आणि याच्यामध्ये बघा की याला त्या प्रकारची ट्रीटमेंट दिली नाही, त्यामुळे ही झाडं फक्त उंच गेली, सूर्यप्रकाशच्या दिशेने फक्त उचलली गेलीत जेणेकरून सूर्यप्रकाशावर त्यांचं उपजीविका होईल. परंतु त्याला मुळातून काही दिलं न गेल्यामुळे या झाडांची उंची अतिशय जास्त प्रमाणात वाढलेली आहे. या ठिकाणी तुम्हाला मला एवढंच दाखवायचं आहे की लहानपणी ट्रीटमेंट न दिल्यानं कुपोषित राहिलेली ही झाडं आहेत, ही लावल्यानंतर त्याला सेट होण्यासाठी बराच दिवस जातात आणि सेट झाल्यानंतर जर तुम्ही उन्हाळ्यात प्लॉट लावणार असाल तर ती झाडं लवकर सेट होत नाही, त्याची पूर्ण पानं गळतात, काळी राहते आणि नंतर त्याच्या मुळ्या फुटून मग त्याला पानं येतात आणि नंतर त्याची डेव्हलपमेंट स्टेज चालू होते. ह्याला 15 ते 20 दिवसाचा कालावधी लागतो. तुमचा हा 20 दिवसाचा कालावधी वाचतो कोणत्या ठिकाणी, तर बघा या ठिकाणी तुम्हाला हा 15 दिवसाच्या प्लॉटची झाडं कशी आहेत आणि याची ग्रीनरी, याचा फुटवा, या सगळ्या गोष्टी तुम्ही बघताय, बघितलाय आणि अनुभवताय सुद्धा. आपल्याला एवढंच दाखवायचं आहे की हे जर स्टेज त्या 15 दिवसात नाही घडली आणि टेम्परेचर वाढलं, पाऊस वाढला, तर प्लॉट पुन्हा आरी येतो आणि तो तितकासा आपल्याला रिस्पॉन्स देत नाही आणि त्या स्टेजनुसार वेळेनुसार त्याची क्वालिटी येत नाही.